要打你了，把那边你干的。我就放放屁笑。你要现在光要讲讲讲，你要光现在光别讲民族舞啊，你要也摸摸摸摸。那不奈个孙女是高人，你老公在阿拉耍个在这里，米特आता आलो मी सापगावला, मित्र आहेत माझे, तर त्यांच्यासोबत आपल्याला जायचे चोंडा प्रकल्पावर. तर चला जाऊया आपण. आता सापगावला पोहोचलो. आता मी पहिले दर्शन घेतो मंदिरामध्ये, मग बाकी बोल. एनकोट एनकोट, जय मल्हार. तर मित्रांनो, पहिले दर्शन वगैरे घेतो आणि निघू आपण पुढे. आम्ही निघणार आहोत सर्व मंडळी. हे इथे वैभव वैभव आहे आणि आमच्यासोबत दुसरा ब्लॉगर आहे. चॅनलचं नाव आहे नुसते एडे झाले बावीस शेलके. तर नक्की त्याच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. मित्रांनो, निघालोय आता आम्ही सोडण्याला. बाकी आपली मंडळी पुढे आहे, सगळे माग पुढे झाले. हे बघा, मीटर बंद झालाय गाडीचा. आपला आता शेनवे नाक्यावर हे सर्व एकत्र आले. दादा पहिले पळाले सगळं, आता पुन्हा एकत्र आलेत. तर सोन्यावरून आपल्याला लेफ्ट साईडला जायचे. तर चला आम्ही पोहोचलोय डोलखाम मध्ये. डोलखाम मध्ये आता घेतो आम्ही बिर्याणी. तर बिर्याणीसाठी थांबलोय ते सर्व आणि इथल्या बिर्याणी वगैरे घेतली का आम्ही निघणार आहोत. चांगला ना चांगला गॅप पुकाट मध्ये आज फ्री ड्रायव्हर आहे ना. याचा दुकान आहे, दुकान आहे बघा, बिर्याणी वाला आहे बघा. चला घ्या. तर आता बिर्याणी वाले पण प्री ऑर्डर द्यायची आता काहीतरी. तर मित्रांनो, हे आपली झाली बिर्याणीची ऑर्डर. आता टिक्का घ्यायची आपल्याला. विचारात पडला घ्या उगो नको असं. आता विचारात पडला तर घ्या. हे बघा कसा काम घ्यायचा. ते बघा गर्दी किती झाली. हे बाई येडे चाले पण आहेत आमच्या जोडीला. दुसरी मंडळी पण आमच्या सोबत आले. सगळे सापगावकर आहेत. सापगावकर वैभवाने पादरी पोच मारलेली. बघा पादरी पोच कशी आहे. शपथ छत्री घेऊन आला. आला तो मध्येच आला. पण शेवा का चुकवला ना. आता क्रॉप होईल ना तो. आमचा फोटो शूट झालेले. आता आम्ही निघतोय धरणाकडे, म्हणजे आपल्या चोंड्या धरणावर. तर झाला, निघूया आता आपण. वरती जाता ना. आता पोहोचलोय आम्ही चोंडा धरणाजवळ. मी बाबा धरण मग डॅम ना धरेन एकच तुझ्या आजच नाही डॅम. शपथ. तर वाटतंय गाड्याने एंट्री बंद केलेली इथं. हे बघा चोंडा प्रकल्प खतरनाक व्ह्यू दिसतो एकदम भारी. तर मित्रांनो बघा खतरनाक व्ह्यू दिसतो एकदम. नो एंट्रीचा बोर्ड नव्हता. आता वाटत एंट्री नाही इथं. आम्हाला काय माहित नाही नक्की, पण आम्ही आलो इथे. डबा खायचे नको. इथं मस्त वाटत. अरे इथं भारी आहे. इथं बसा उलट बेनीला मस्त. इथं भारी करतो शपथ. मग सज्जनी माऊल्या ना बाया अंगणी अंगणी नाचल्या. बाया कोकणात आल्या गेल्या डोंगरा.
आणि न्यायचा पोलीस ग बस कान बसत नो एंट्रीचा बोर्ड नाही तिथं कोण नाही. आता जेवण वगैरे करतो आणि पुन्हा काय काय स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवतो. सुरुवात पण केली हिबा वैभाने केली सुरुवात. हे बघा काय काय आहे. टिक्का बिक्का सगळा बिक्का भांड्या हजार लागला शपथ सावतारनिंग भारी लागतो. हे बघा सा बी लागलाय लॉलीपॉप फारा बघू ना मस्त खायला वाटतो. या तुम्ही पण खा गलेंडा दाखव ना. गलेंडा भेटलाय तो बघ त्याला गलेंडा कॉमरा भेटलाय म्हणणं ते गलेंडी नाही भेटली ना वाट लावली त्यांनी आमचा कॉमरा बॅकर आहे गलेंडा बुकात लागला ते बघा बी लागला राक्षसार का दारू पण आणली चिकन टिक्का आपने देखो भी देखा नहीं होगा करना कभी देखा नहीं होगा बहुत ही फीका अच्छा नहीं लग रहा दुल्ला, 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 दुल्ला। भाई भाई तुझे आज गया ना तू वीडियो भाई भैया अरे बंद कर ना तुझे ती वीडियो के निकलता नहीं प्ले कर देता देखो बारिश के साथ पानी आया अभी दोनशे पैसा पिलत्यात लोक आमच्या निभा पिलत्यात काय अरे मला वाटत तुम्ही इकडे गेलो बोललो जागा ओपन माराव नाही आता वाटायला लागला. आता आम्हाला पण या लोकांच्या लिंबांच्या बाई गुलाबी मित्रांनो पोरी आल्यात तर पोरी लाजत गुलाबी साडी आपले पॅन्ट तर मित्रांनो बघा आपले पॅन्ट भेटलेले ते बघा आहेत ना साखर नाही आला. आता आम्ही आलोय धरणाच्या पायथ्याशी बघा किती उंच धरण आहे. हे बघा खतरनाक व्ह्यू पण दिसतोय. पहिल्यांदाच मी आलोय या धरणावर तर अरे इथं रस्ते पण आहेत असं खाली वाटतंय. बाकीचे ते फोटोशूट चालू आहे त्यांचा. तर त्यांना अंघोळ लावायची इथं खाली लेवल आहे. तर मित्रांनो बघा पायऱ्या पायऱ्या चढायला या धरणावर इथल्या चढायला लागत आहे का पायऱ्यांच्या वरच्या खतरनाक सीन आहे बघा. आणि तिथून आतमधून एक वाजता रस्ता पण आहे दुसरा आतमध्ये. तर धरणाच्या आतमध्ये जाण्यासाठी पण एक दुसरा रस्ता आहे तो बघा. तिथे एक गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी बघा. आणि त्या साईडला एक आहे आपण निघतोय या धबधब्यावर. ते बाकी पुढे गेले पोलीस आले पोलीस पण आले आता जाऊन तर देणार नाहीये धबधब्यावर. पण बघू जमला तर काहीतरी करायला जाऊ आपण. समोर आहे धबधबा आता फोटोच काढायचा चालू आहे. आता पोलीस काय जाऊन देणार नाही आपल्याला. आपला धबधबा आहे आता बंद केला पोलीस आहे सध्या कारण की त्याच्यावरती मोठमोठे दगड आहेत त्याच्यामुळे बंद करून ठेवले. तर काहीच करू शकत नाही वैभव. हे बघा सगळी पोरा नाराज झाल्यात. चला झाला चालू झाला चालू झाला मित्रांनो झाला धबधबा चला आता निघतो आम्ही. 5-10 मिनिटांसाठी चालू झालेले धबधबा त्याच्यासाठी पटकन पटकन जाणार आहे बघा. तर चला मित्रांनो 5-10 मिनिटांकरता धबधबा चालू झालेले पटकन 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 चला. पाटण्याची साल निघली तरी चालेल जाणार थांबू नका थांबू नका पाटण्याची साल. मित्रांनो आम्हाला सोडलंय आता धबधब्यावर बंद केलं ताई बघू आता त्यांची गाय किती आहे तात्याचा पोहोचलं तिकडे बाबा लगेच फोटो झाला. अरे बाबा तात्याने पोहोच दिले लगेच त्यानं झालं आम्हाला कधी धबधब्यावर सोडलं आता घरी चालत बरा कॉल बघा तात्याची वैभ्याची पोच चालू झाली आता. हे बघा बघा तात्या बघा तात्या तात्या फोटो शूट करतो बघा तात्या. हे बघा आंघोळीला गेलं अर्धा तास फक्त सोडलेले अर्धा तासाकरता धबधबा सोडला आता.
करत बरं, बँड वाले पण आलेत आता मस्त धमाल करायची आहे बघा. बँड पण आलं बाबा आपली गँगी हाकी आपलं नाचत आपण झाले. आता बँड पण आपला बंद झालेले. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो दुसऱ्या स्पॉटवर. आम्ही चला तर मित्रांनो जस्ट आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर पोहोचले आहे. हे बघ बाकी मागे आहेत. हा स्पॉट पण भारी एकदम मस्त आहे. तर सेल्फी पॉईंट आहे या. त्याच्या दारीला बांधला मी निकांदा. आता पोहोचलोय आपण स्पॉटला, धरणावर पोहोचलोय आपण. आता जाऊन तर नाही देणार या साईडला. तर आता पोहोचलोय स्पॉटला आहे. बघू आता धरण नाही बांधारा आहे. नाही तला आहे. तर खाटघर जलविद्युत प्रकल्प. वाव खातुवाड पाव. मंकी गाई सगळे झालेले गेले गेले म्हणजे बोले. चला नाही काय रील्स बनू. पण रील्स बनवायची कशी काय. पोहोचलो आम्ही धरणावर 5 मिनिटाकरता फक्त. आम्हाला जरा सूट भेटले एवढ्या लांबून आलोय म्हणून धरणावर 5 मिनिटाकरता सूट दिले आम्हाला. आम्ही लगेच निघणार आहोत इथून. मुंबईवरून आलो आम्ही मुंबईवरून. तर हे बघा बॅक साईडने एवढ्या लोकेशन. तर बघा कसं दिसतं एकदम येऊ. तर चला हे चला निघा निघा बस. चला आता आम्ही मुंबईवरून आलो. तर चला तर मित्रांनो 5 मिनिटाकरता आम्ही धरणावर आलोय. सरस शूट चालू आहे. तर धरणामध्ये अजून पाणी काही जास्त नाही आहे बघा. धरण खाली आहे पूर्ण.